नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनेलवर आपण उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती क्षमता, उत्तम वजन कसं वाढवावं, त्यासाठीच्या पौष्टिक रेसिपीज, त्यासोबतच बाळाच्या विकासातील भरपूर सारी उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज आपण लहान मुलांना पावसाळ्यात आहारात कोणकोणते पदार्थ कसे द्यावे याबद्दल माहिती पाहूया. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. पावसाळ्यात लहान मुलं आजारी पडू नये म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आहार असावा. पावसाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाणही कमी होतं, त्यामुळे आहारात पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ असणं गरजेचं असतं. पावसाळ्यातील आहार हा पचायला हलका, पचन सुधारणारा, ताजा आणि गरम असायला हवा, म्हणजे शरीरात ऊर्जा आणि उष्णता टिकून राहते. पावसाळ्यात दूषित अन्न, दूषित पाणी यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. लहान मुलांना घरी बनवलेले ताजे स्वच्छ अन्नपदार्थ द्या. उघड्यावरील अस्वच्छ ठिकाणी आणि अस्वच्छ हातांनी अस्वच्छ पदार्थ वापरून बनवलेले अन्नपदार्थ देऊ नका. लहान मुलं जे काही पदार्थ खातील ते जास्तीत जास्त पोषणतत्वांनी युक्त, चविष्ट आणि पचायला हलके हवे. पहिलं आहे सूप. भाज्या, चिकन, मटण, मासे यांचे सूप नियमितपणे मुलांच्या आहारात असायला हवे. सूपमधून आवश्यक असणारे मसाले, भाज्यांमधील पोषणतत्व, चिकन, मटण, मासे यातील पोषणतत्व भरपूर प्रमाणात मिळतात. सूप चवीला उत्तम, पचायला हलके आणि लहान मुलांना खूप आवडतात. पावसाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाणही कमी होतं, अशावेळी मुलांना सूप देणं खूप फायदेशीर ठरतं. लहान मुलांचं पचन सुधारण्यासाठी, पचायला हलकं, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं, भूक वाढवण्यासाठी सूप देणं फायदेशीर असतं. ड्रायफ्रूट, तूप, खजूर, दूध, गूळ अशा पौष्टिक पदार्थांपासून बनवलेली ताजी पातळ खीर मुलांना आहारात अवश्य द्या. पचायला हलकी, भरपूर पोषणतत्वांनी युक्त खीर मुलांची भूक भागवण्यासाठी, ऊर्जा मिळण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी खूप मदत करते. चवीला उत्तम असल्याने खीर मुलं आवडीनेही आणि पोटभर खातात. भरपूर पौष्टिक पदार्थ यामधून मुलांना देता येतात. तांदूळ, रवा, नाचणी, राजगिरा, साबुदाणा, दुधी भोपळा, रताळं, मूग डाळ अशा वेगवेगळ्या खीर, तूप, गूळ, ड्रायफ्रूट, दूध, मध, वेलची, जायफळ, खवा असे पौष्टिक पदार्थ एकत्र करून आपण बनवून देऊ शकतो. काढे. गुळवेलाचा काढा, तुळस, अद्रक, लवंग, मिरी, दालचिनी, हळद, मध, लिंबू, वेलची, गूळ अशा पदार्थांपासून बनलेले काढे लहान मुलांना आपण पिण्यासाठी देऊ शकतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, सर्दी कफस प्रतिबंध व्हायला मदत होते. गुळवेलाचा काढा, तुळशीचा काढा, अद्रक, मिरी, मध काढा, हळद आणि दुधाचा काढा असे वेगवेगळे काढे आपण लहान मुलांना देऊ शकतो. असे वेगवेगळे काढे कसे बनवायचे याचे व्हिडिओ चॅनलवरती आपण पाहू शकता. वेगवेगळ्या डाळी, घरी मोडलेली कडधान्य, भरपूर फळभाज्या, व्हिटॅमिन सी युक्त फळं आहारात अवश्य ठेवा. अद्रक, लसूण, आवळा, मका, मेथी, गाजर, कारले, मुळा, बीट, रताळे या भाज्या आवर्जून द्या. पालेभाज्यांना चिखल जास्त प्रमाणात राहतो आणि त्या स्वच्छही धुता येत नाही, त्यामुळे अशा अस्वच्छ पालेभाज्या आहारात देणं टाळा. फळे, भाज्या मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून मगच वापरा, म्हणजे त्या व्यवस्थित निर्जंतुकीकरण होईल. मसाले. वेलची, जायफळ, हळद, सुंठ, मिरी, दालचिनी, लवंग असे मसाले आहारात आवर्जून द्या. मसाले पचन सुधारण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी आणि सर्दी कफास प्रतिबंध करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. वेगवेगळे सूप, काढे, पुलाव, भाज्या यामधून आपण मुलांच्या आहारामध्ये नियमित मसाले देऊ शकतो. ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट हे भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा उत्तम स्रोत आहेत. दररोजच्या आहाराची पोषणतत्व आवश्यक असतात, ती पोषणतत्व ड्रायफ्रूटमधून भरपूर प्रमाणात मिळतात. उत्तम वजन वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मुलांच्या आहारात नियमित ड्रायफ्रूट देणं गरजेचं असतं. वेगवेगळ्या खीर, शिरा किंवा गोड पदार्थांमधून किंवा ड्रायफ्रूट असेही मुलांना खायला देऊ शकता. लहान मुलांच्या आहारात नियमितपणे जवस, तीळ, पुदिना, शेंगदाणे, खोबरे याची चटणी द्या. त्यासोबतच मध, गूळ, तूप, दूध, दुधाचे पदार्थ लहान मुलांच्या आहारात नियमित द्या. आहार ताजा, घरी बनवलेला आणि स्वच्छ असावा. पावसाळ्यामध्ये पचनाच्या बऱ्याचशा तक्रारी दिसून येतात. लहान मुलांसाठी ओवा, जिरे, सुंठ, ज्येष्ठ मध, खडीसाखर, लवंग, बडीसोप अशा पदार्थांनी मिळून मुखवास आपण बनवू शकतो. तसेच लहान मुलांना आवळ्याचा मुरंबा, च्यवनप्राश, लिंबू पाणी, व्हिटॅमिन सी युक्त फळंही नियमित द्या.
चिकन, मटण असे पदार्थ जास्त मसालेदार आणि पचनास जड असतात. त्यामुळे मुलांना हे पदार्थ देण्याऐवजी चिकन किंवा मटणचा सूप देऊ शकतो. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो, त्यामुळे या काळामध्ये मासे देखील खाणं टाळा. अशा पद्धतीचा ताजा सूपाचा पौष्टिक शरीरात उष्णता ऊर्जा वाढवणारा रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आहार पावसाळ्यात नियमित दिला तर पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून मुलांचं नक्कीच संरक्षण होण्यास मदत होईल. यासोबतच लहान मुलांची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी, पावसाळ्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज, आहार कसा असावा, काय काळजी घ्यावी याबद्दलचेही बरेचसे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.